स्कॉर्पियन श्रेणीतल्या वाक्शीर या 6व्या पाणबुडीचं आज मुंबईतल्या माझगाव डॉकमध्ये अनावरण करण्यात आलं. संरक्षण सचिव अजय कुमार आणि त्यांच्या पत्नी वीणा अजय कुमार यांच्या उपस्थितीत या पाणबुडीचं अनावरण करण्यात आलं. पुढचं वर्षभर या पाणबुडीची भारतीय समुद्रात चाचणी घेण्यात आहे आणि या चाचणीनंतरच वाक्शीर पाणबुडीला भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील करून घेण्यात येईल. प्रोजेक्ट 75 अंतर्गत माझगाव डॉकमध्ये बांधण्यात आलेल्या कलावरी, खांदेरी, करंज आणि वेला या 4 पाणबुड्या भारतीय नौदलात आधीच सामील झाल्यात आणि याच उपक्रमातली 5वी पाणबुडी वागीर तिच्या सध्या चाचण्या सुरू आहेत. आता वाक्शीर पाणबुडीच्याही चाचण्या लवकरच सुरू होतील, त्यामुळे वागीर आणि वाक्शीरच्या समावेशामुळं भारतीय नौदलाचं सामर्थ्य आणखी वाढणार आहे. प्रोजेक्ट 75 अंतर्गत मुंबईच्या माझगाव डॉकमध्ये बांधण्यात आलेली भारतीय नौदलाची 6वी पाणबुडी वाक्शीरची वैशिष्ट्य काय काय आहेत ती जाणून घेऊया ग्राफिक्समधून. वाक्शीरची वैशिष्ट्य आपण पाहतोय. वाक्शीर पाणबुडीसाठी अत्याधुनिक स्टेल्थ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय. अंतर्गत यंत्रणेचा ध्वनी बाहेर न येण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आलंय. वाक्शीर पाणबुडीची लांबी 67.5 मीटर्स तर उंची 12.3 मीटर्स आहे. वाक्शीर पाणबुडी ही समुद्रात 350 मीटर खोल जाण्याची तिची क्षमता आहे. सलग 45 ते 50 दिवस ती भर समुद्रात प्रवास करू शकते. स्टेल्थ तंत्रज्ञानामुळं ही पाणबुडी शत्रूच्या रडारच्या टप्प्यात येत नाही. शत्रूच्या युद्धनौकांवर क्षेपणास्त्र डागण्यासाठी 18 टॉर्पेडो ट्यूब्स इथे तैनात करण्यात आले आणि शत्रूची नजर चुकवून टेहळणी करणं, गुप्त माहिती मिळवण्यासाठी ही पाणबुडी सक्षम आहे. पण त्याचवेळी जमिनीवरच्या आणि पाण्याखालील शत्रूविरोधात युद्धासाठी देखील ती सक्षम आहे. आणि आता आपण पाहूया वाक्शीर या पाणबुडीच्या जलावतरणाचा माझा सहकारी वेदांत नेबनं घेतलेला आढावा. भारतीय नौदलासाठी आज महत्वाचा दिवस आहे, कारण माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडने स्कॉर्पियन वर्गाची 6वी आणि अखेरची अशी वाक्शीर ही पाणबुडी तयार केली आहे आणि तिचं लॉन्च आज होत आहे, तिचं जलावतरण आज होत आहे. आणि जलावतरण झाल्यानंतर 1 ते 1.5 वर्ष ही वाक्शीर पाणबुडी टेस्टिंग त्यासोबतच ट्रायलसाठी जाईल आणि टेस्टिंग ट्रायल पूर्ण झाल्यानंतर युद्धासाठी ही पाणबुडी तयार झाल्यानंतर तिचं कमिशनिंग होईल. याआधी आपण बघितलं स्कॉर्पियन वर्गाच्या करंज असेल, कलावरी, खंडेरी, वेला या 4 पाणबुड्यांचं कमिशनिंग झालेलं आहे, तर वागीरचं सुद्धा टेस्टिंग आणि ट्रायल सुरू आहे, त्यामुळे इतर 2 पाणबुड्या सुद्धा लवकरच कमिशनिंग होऊन भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील होतील. आपण जर या पाणबुडीचं जर महत्व बघितलं तर अत्याधुनिक तंत्रज्ञान, त्यासोबत सेन्सरचा वापर करण्यात आलेला आहे, त्याशिवाय स्टेल्थ टेक्नॉलॉजीचा वापर यामध्ये करण्यात आलेला आहे. ह्याचं सगळं टेस्टिंग झाल्यानंतर हिचं कमिशनिंग होईल आणि भारतीय नौदलाची ताकद कैक पटीनं यामुळे वाढेल. कॅमेरामॅन दीपेश माधवसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.